यानंतर पाहूया देश विदेशातल्या बातम्या झटपट. केंद्रीय मंत्रिमंडळात नंबर 2 पदावरून शरद पवार नाराज असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी मान्य केलं. नाराजीचे मुद्दे पंतप्रधानांना पत्राद्वारे कळवले असून त्याबाबत पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांनी पवारांशी चर्चा केली असल्याची माहितीही पटेल यांनी दिली. मंत्रिमंडळातल्या क्रमांक 2 बाबत कोणताही वाद नसल्याचा दावा पटेल यांनी केला. त्याचवेळी त्यांनी हा वाद वाढवून काँग्रेसमधले काही नेते पवारांबाबत अपप्रचार करत असल्याचा आरोप केलाय. क्रमांक 2 वरून वाद नाही, मग पवारांच्या नाराजीचं कारण काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे. तसंच पवारांविषयी अपप्रचार करणारे काँग्रेसचे ते नेते कोण याचीही उत्सुकता लागली आहे. राष्ट्रवादी हा युपीएचा जबाबदार घटक पक्ष असल्याचं सांगत राष्ट्रवादी सरकारबरोबर असल्याचंही पटेल यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सोमवारी दुपारी 3 पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. शरद पवारांची नाराजी दूर करू असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटतोय. पवारांची नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधानांच्या गैरहजेरीत 3 समिती काम करेल आणि त्यात पवारही असतील अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. तर दुसरीकडे सरकार मित्रपक्षांवर दबाव टाकून आपल्याबरोबर ठेवते. युपीए सरकार संकटात आहे कारण कुणीही मित्रपक्ष त्यांच्याबरोबर नाही. मित्रपक्षांना अपमानित करणं ही युपीएची जुनी सवय असल्याची टीका भाजपनं केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जसवंत सिंग यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी रालोआमधील नेते मंडळी हजर होती. कदम कदम बढाए जा अशी सूचक प्रतिक्रिया जसवंत सिंह यांनी दिली. मी आकड्यांना महत्व देत नाही असंही ते म्हणाले. 7 उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. युपीएचे उमेदवार हमीद अन्सारी यांच्याशी सिंह यांची लढत आहे. आकड्यांचं गणित पाहता अन्सारी यांचं पारडं जड मानलं जात आहे. सव्वीस 11 दहशतवादी अबू जिंदाल सताबा मुंबई एटीएसला मिळणार आहे. दिल्ली कोर्टानं हा निर्णय दिलाय. 26-11 मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा जिंदाल हा आरोपी आहे. त्याला जामा मशिद ब्लास्ट प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू होती, मात्र ती चौकशी पूर्ण झाल्यानं जिंदाल सताबा एटीएसला मिळणार आहे. मुंबईतल्या हल्ल्याशिवाय जर्मन बेकरी ब्लास्ट, नाशिकमधील अकॅडमीवरील हल्ला, औरंगाबादमध्ये सापडलेला शस्त्रसाठा या प्रकरणी एटीएसला जिंदालचा ताबा हवा होता. जिंदालच्या चौकशीदरम्यान महत्वाचे धागे दोरे उलगडणार आहे. बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांना डेहराडूनमध्ये अटक करण्यात आली आहे. बनावट पासपोर्ट प्रकरणी डेहराडून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सीबीआयनं त्यांना शुक्रवारी दुपारी अटक केली आहे. पासपोर्टसाठी खोटी कागदपत्रं सादर केल्याप्रकरणी बालकृष्णांविरोधात 10 जुलैला सीबीआयनं चार्जशीट दाखल केली होती. त्यानुसार अटक वॉरंट काढून अटक करण्यात आली आहे. सीबीआयनं बालकृष्णांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दुष्काळात होरपळणारं कर्नाटक सरकार आता परमेश्वराला शरण गेलंय. पाऊस पडावा आणि दुष्काळ टळावा म्हणून राज्यातील सर्व म्हणजे 34,000 मंदिरांमध्ये विशेष पूजा करण्याचा हुकूम सरकारनं दिलाय. प्रत्येक पूजेसाठी 5,000 खर्च होणार असून एकूण खर्च 17 कोटी रुपये होईल. राज्याच्या प्रज्ञा मंत्रालयानं हा आदेश जारी केला असून पावसासाठी सर्व मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जावी असा हुकूम KS पुजारी या मंत्र्यांनी दिलाय. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांनी दिलेलं मत निवडणूक आयोगानं रद्द ठरवलं. मतमोजणीच्या वेळी त्यांचं मत ग्राह्य धरलं जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मुलायमसिंह यादव यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदा सन्माननं मत दिलं होतं आणि ती मतपत्रिका पेटीत टाकण्यापूर्वी फाडून टाकली होती. अमेरिकेच्या ओरोरा कोलोरॅडोत डेनवर भागात सेंच्युरी थिएटरमध्ये एका माथेफिरून अंदाधुंद गोळीबार केला. यात 12 मृत्यू झाला तर 50 जखमी झाले. द डार्क नाईट रायझेस या बॅटमनच्या सिनेमाचं स्क्रीनिंग सुरू असताना हा भयानक प्रकार घडला. या प्रकारात 24 स्थानिक जेम्स फोन्स या आरोपीला पकडण्यात यश आलंय. तो पोलिसांच्या ताब्यात असून FBIच्या म्हणण्यानुसार हा गोळीबार करणाऱ्या आरोपीचं प्रथम दर्शनी तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे संकेत नाही. या माथेफिरूनं थिएटरमध्ये आधी गॅसचा फवारा केला आणि नंतर अंदाधुंद गोळीबार केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हा प्रकार अत्यंत भयानक आणि दुर्दैवी असल्याचं म्हटलंय.